सर उद्धव ठाकरे त्यांचं कुटुंबीय तसंच पक्ष या संपूर्ण संकट काळात तुमच्या पाठीशी उभा राहिला. स्वतः उद्धव ठाकरे तुमच्या घरी येऊन कुटुंब सकाळी म्हणालो की आम्ही कुटुंब आहोत, सगळे फॅमिली आहे, परिवार ज्याला म्हणतो हा परिवार आहे. आणि मी तुरुंगात गेलो, मला खात्री होती की हा संपूर्ण उद्धवजी असतील, आदित्य असेल, वहिनी असतील, हे माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. त्या एका हिमतीवर मी तुरुंगात. आणि मी असंही सकाळी सांगितलेलं आहे की पक्षासाठी, शिवसेनेसाठी, म्हणजे ह्या आमच्या शिवसेनेसाठी मूळ मला 10 वेळा जरी तुरुंगात पाठवलं तरी मी जायला तयार. शेवटी कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते, ती जर माझी तयारी नसेल माझ्यासारख्याची, तर मला गेल्या 40 वर्षात पक्षाने जे दिलं आहे भरभरून, बरं का, त्याच्याशी ती कृतज्ञता ठरेल. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धवजींपर्यंत आणि आता आदित्य सुद्धा, ही जे एक महान असं नातं या पक्षाचं आहे ते सदैव टिकलं पाहिजे. आणि आम्ही सगळे जे आहोत, सगळे किती मोठे झालो, किती सर्वोच्च स्थानी पोहोचलो, तरी हे आम्हाला ज्या पक्षाने दिलेलं आहे त्या पक्षाशी बेमानी करणं आणि काहीतरी मला कुठून तरी सुटायचं आहे, मुक्तता व्हायचं आहे, मी केलेल्या पापापासून मला मुक्ती हवी आहे, म्हणून माझ्या पक्षाच्या, ज्याला मी आई मानतो पक्षाला, त्याच्या पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही. माझ्यासारखे असंख्य लोक आहेत, मी एकटा नाही. एक सांगतो मी, तुम्ही काल पाहिलं असेल चित्र, म्हणजे जो आनंद लोकांना झाला माझ्या सुटकेनंतर, हे सगळे शिवसैनिक आहेत. आणि ते अचानक रस्त्यावर आले सर्वत्र, मलाही कल्पना नव्हती. जेलच्या बाहेर मलाही माहीत नाही, जेलच्या बाहेर पडायला मला 2.5 तास लागले काल, फक्त त्या दारातून बाहेर यायला 2.5 तास, मला गाडीत जाता येत नव्हतं. रस्त्यावर जागोजाग लोक टीव्ही बघून रस्त्यावर उतरले. हे जे प्रेम आहे हे शिवसेनेवरचं प्रेम आहे. आणि शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, गट वगैरे नाही, हा गट तो गट नाही, शिवसेना ही शिवसेना, ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत. तुमचा दुसरा प्रश्न, मी जे म्हणालो की महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता संपवावी असं विधान जे केलेलं आहे राज्याचं उपमुख्यमंत्र्यांनी, ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार आहे. आणि त्या संदर्भात सामनामध्ये गगनलेख सुद्धा आल्याचं वाचलंय मी तुरुंगात. आणि ही भूमिका आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे ती, आम्ही राजकीय लढाया लढू. मी त्यांना यासाठी भेटणार आहे असं म्हणालो की काही शासकीय प्रश्न, राज्य तेच चालवत आहेत, राज्य कोण चालवत आहे, राज्य बाकीचे असेच उंडारत आहेत. काही प्रश्न आहेत, मी तुरुंगात असताना मला काही प्रश्न तुरुंगातले दिसलेले आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तुरुंगात. आणि मला असं वाटतं की गृहमंत्री म्हणून त्यांच्या समोर हे प्रश्न मांडले पाहिजे. तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं, तुरुंगातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या वाट्याला ज्या यातना आहेत, मी त्या डोळ्याने पाहिल्या आहेत. आणि हे सगळे प्रश्न मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर जर मांडायला गेलो तर त्यात चुकीचं काय, ते राज्याचे प्रमुख आहेत. आणि जर त्यांनी शपथ घेतलेली आहे घटनेची कोणी असेल तर ते राज्याचे आहेत, पक्षाचे नाही. तुरुंगात असताना, आपण तुरुंगात होता त्या काळात शिवसेना हे नाव आणि चिन्ह गोठवण्याचाही प्रकार झाला ना. तुम्ही म्हणतात वारंवार शिवसेना शिवसेना हा उल्लेख करतात, पण निवडणूक आयोगानं चिन्ह आणि नाव गोठवा, या देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय, जी पवित्र राज्य घटना आहे. आमच्यासारख्यांना बेकायदेशीरपणे अटक होणं ही राज्य घटना गोठवण्याचाच प्रकार आहे. राज्यघटना जर या देशात किंमत नसेल तर या देशाचा जो जे स्ट्रक्चर आहे, संसदेचा असेल, लोकशाहीचा असेल, ते राहते कुठे. ठीक आहे, आता हा विषय आज बोलण्याचा नाही आहे. मी परत एकदा, मला आनंद आहे, मी घरी आलो, माझ्या परिवारामध्ये आलेलो आहे आणि मला भरभरून प्रेम मिळालं. आदित्य माझी वाट बघत होता, सकाळी मला तेजसचा फोन आला लवकर 7 वाजताच, काका मी तुझी का ते वाट पाहत होतो, मला तुला भेटायचं आहे, पण मी आज बाहेर जातो आहे म्हणून तुझ्याशी बोलतो आहे, बरं का. आणि त्यांनी माझ्याशी 15 मिनिटं गप्पा मारल्या कालच्या सगळ्या वातावरणावर, शिवसेनेवर, अनेक आम्ही सकाळी गप्पा मारल्या लवकर. कोर्टानं काल जी निरीक्षण नोंदवली आहेत
त्यामुळे एवढं स्पष्ट होते की काही प्रमाणामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. तुमचे जे मानवी हक्क आहेत ते कुठेतरी डावलले गेले. मानवी हक्क आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्य लिबर्टी हा शब्द आहे. त्या संदर्भात तुम्ही बघा असं आहे की शेवटी हे काय कोर्टाची ऑर्डर, कोर्टाची ऑर्डर आहे, न्यायमूर्तींची ऑर्डर आहे. मी त्यांना नमस्कार केला कृतज्ञता म्हणून, मला डोळे भरून आले सगळं पाहून. तेव्हा कोर्टानं सांगितलं की आभार कसले मानता, माझं कर्तव्य आहे न्याय देवतेचं. तुमच्या प्रकरणामध्ये मला स्पष्ट दिसतंय की अन्याय झालाय, मिरिट आहे त्यांचं, म्हणून मी हा निकाल देतो आहे. जर मी असा प्रकारचा निकाल दिला नसता तर या देशातील जनतेचा न्याय देवतेवरील विश्वास उडून जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याचं ऑर्डरमध्ये आहे. याच्यापेक्षा मी जास्त बोलणं योग्य नाही, कारण ती ऑर्डर माझ्या संदर्भात आहे. त्याबद्दल मी माझ्या प्रिय पक्षाचा आणि उद्धवजींचा आभारी आहे की माझं स्मरण सतत ठेवलं गेलं. स्मरण म्हणजे काय, तू आहे प्रत्येक वेळेला स्मरण सतत ठेवलं गेलं. स्मरण म्हणजे काय, तू आहे प्रत्येक वेळेला. आपलं काल तुरुंगाबाद जितक्या दोषात जन्मशात स्वागत झालं तितकंच मातोश्रीमध्ये देखील झालं. आदित्य ठाकरेंच्या मिठीने बरेच काही अर्थ निघालेले आहेत. आपल्या त्यावेळीच्या भावना काय होत्या कधीच्या या हातामध्ये मशाल आता पुढे जाईल. उसमें वो भी आ गए, उसमें वो भी आ गए. इतना उन्होंने ध्यान में रखना चाहिए क्योंकि दिन हमेशा बदलते रहते हैं. आज का दिन, कल का दिन, उसमें अंतर हो सकता है. और उनका ट्वीट का अर्थ यही है कि वो भी उसमें है या होंगे. सर बड़ा इल्जाम ये लगाया उद्धव जी कि पिछले, ध्यान में रखना चाहिए क्योंकि दिन हमेशा बदलते रहते हैं. आज का दिन, कल का दिन, उसमें अंतर हो सकता है. और उनका ट्वीट का अर्थ यही है कि वो भी उसमें है या होंगे. सर बड़ा इल्जाम ये लगाया उद्धव जी कि पिछले 28 सालों में मुंबई पुलिस की छवि है वो बहुत बिगड़ी है. नहीं, देखो मुझे ऐसे लगता है कि आज के दिन इसी विषय पर हम बात करेंगे और मुझे भी कुछ कहना है, लेकिन सब एक साथ कहेंगे तो मैं सो जाएगा. 103 दिन के बाद जेल से बाहर आए, आपकी भावनाएं जो है वो हिंदी में एक बार बता दीजिए सर. मैंने मेरी भावना व्यक्त की है और ये मेरी सिर्फ मेरी अकेले की भावना नहीं, हमारे पूरे ठाकरे परिवार और शिवसेना परिवार की भावना है. पिछले 100 दिन संजय को बेकानून जो उनके ऑर्डर है, मुझे लगता है कि देश के लिए वो मार्गदर्शक होगी. और ये जो सरकार है, सिर्फ राज्य की नहीं, केंद्र की, लगता है कि ये जो केंद्रीय संस्थाएं, इनके पालतू जानवर हो गए, पालतू जानवर. तो उनकी भी एक जना मराठी विश्वासार्हता म्हणतो वो तो खत्म हो चुकी है. और अब किसी ने पूछना चाहिए कि इसी तरीके से अगर ईडी अपना कामकाज करती रहेगी तो क्या ईडी कार्यालय बंद होना चाहिए क्या? क्योंकि ये काम जो पुलिस या उनकी ओर से जो उम्मीद रहती है, ये पुलिस का काम या केंद्रीय जो संस्था है उनका काम नहीं है. ये डकैत जैसे काम हो रहा है उनका. सुपारी घेऊन काम करण्याचं या यंत्रणा काम करत असेल तर त्या केंद्राच्या यंत्रणा होऊ शकत नाही. आणि मग ह्या यंत्रणा बंद का करू नये असा देशातल्या जनतेने एक प्रश्न विचारला पाहिजे ना. मेरी एक दो दिन पहले जिस दिन राहुल जी महाराष्ट्र में आए उसी दिन उन्होंने मुझे फोन किया, आमंत्रित किया. और मैंने उनको नम्रतापूर्वक यही कहा कि मेरा अभी बाहर आना जाना इतना शुरू मैंने नहीं किया है, तो मेरे हमारी ओर से आदित्य तो जरूर आएंगे और हमारे जो वरिष्ठ नेता है वो भी जाएंगे. राहुल साहब तुम्ही स्वतः जाणार आहात का भारत जोडो यात्रेत सहभागी? पक्षाने मला सांगितलं तर मी जाईन. राहुल साहेब एक प्रश्न आहे, तुरुंगवास म्हणजे एकांतवास असतो, बराच वेळ असतो त्यावेळी विचार करत, एकांतवास खडतर असतो. म्हणजे मी तुरुंगात हाच विचार करतो की 10-12 वर्ष सावरकर कसे राहिले, लोकमान्य टिळक मंडळात कसे राहिले, किंवा आणीबाणीच्या काळामध्ये इतर बंदी कसे राहिले. वर्षानुवर्ष लोक राहत असतात. मी 100 दिवस राहिलो, पण तिथे एक एक तास हा 100 दिवसासारखा असतो. एक एक तास हा 100 दिवसासारखा असतो, लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या राजकीय कैद्यांना राहावं लागतं. मी स्वतःला वॉर प्रिझनर मानत होतो, युद्ध कैदी.
पुस्तक तयार झालंय माझं नक्कीच. हे अनुभव असतात ते लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. दोन पुस्तकं मी तुरुंगात तयार केली. वेळेचा सदुपयोग व्हायला पाहिजे. मी लिहिणारा माणूस आहे. एकतर मी तुरुंगामध्ये सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो. जे जे मी वाचलं आणि त्या पुस्तकातलं किंवा वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या किंवा पुस्तकातली ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मला आवडल्या आणि ज्या लोकांपर्यंत सुद्धा गेल्या पाहिजे, ती लोकांचं वाचन कमी झालं, तेवढ्याच गोष्टी मी माझ्या डायरीत लिहिल्या लिहिलेल्या आहेत. त्याचं पुस्तक काढावं असं मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचावं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या हल्लीची मुलं वाचत नाहीत, तरुण लोक वाचत नाहीत, ज्या माझ्या वाचनात आल्या. इतिहासासंदर्भातली काही नवीन माहिती आहे, काही राजकीय माहिती असेल, काही इतर घडामोडी असतील. म्हणजे मी एक फार सुंदर बातमी वाचली त्या काळामध्ये आणि मी गंमत मला वाटली त्या बातमी. तुम्ही पण वाचली असेल कदाचित, पण तुम्ही विसरला असाल. केरळमध्ये एका मंदिरामध्ये एक शाकाहारी मगर होती, तिचा मृत्यू झाला. अनेक वर्ष ती मगर ही शाकाहारी नसते, ती प्रसादावर जगली. गेले 50-100 वर्ष फक्त जे लोक प्रसाद द्यायचे त्याच्यावर जगायचे. तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या मंदिराच्या व्यवस्थापनाने आणि संपूर्ण त्या गावाने तिची अंत्ययात्रा काढली, तिचे अंत्यसंस्कार केले हिंदू पद्धतीने. ती बातमी जी आहे मला खूप ती लक्ष वेधून घेतलं माझ्या घरात. अशा अनेक प्रकारच्या बातम्यांची मी टिप्पणी केली आणि त्याचं पुस्तक यावं असं मला वाटतं. ते येईल ते येईल ना ईडीच्या कारवाईवरती. काल न्यायालयाने त्यांचा जो व्यक्तिगत अधून मधून भेटतात, तिथे लोक जाता येताना आम्ही बोलतात. पण तुरुंगातलं जीवन हे एकांतवासातलं जगणं असतं. त्याला तुरुंग म्हणतात. तिथे फक्त भिंती दिसतात, उंच भिंती. हे मातोश्री जो घर आहे त्याच्या तिसऱ्या माळ्यावरील भिंत असते लक्षात घ्या. आणि आतमध्ये अशी कोठडी असते, तुम्हाला फक्त भिंत दिसते, तुम्हाला माणूस दिसत नाही. तुम्ही तुरुंगात जाय तेव्हा तुम्हाला कळेल. माझ्या शुभेच्छा, जाऊ नका. राज्य सरकारची तरफ से कारवाई की जा रही है, तोड़ा जा रहा है. दोन दिवस मी थोडे माझ्या प्रकृतीकडे लक्ष देईन आणि मग मी परत पक्षाच्या कामाला लागेन. मी दौरे करीन, मी दौऱ्याला जाईन, मी महाराष्ट्रात फिरेन. सामनाचं काम आहे, शिवसेना भवनात नेहमीप्रमाणे बसेन. जे माझं रुटीन काम आहे पक्षाचे ते मी करणार.